पहिलं सत्र संपलं, आता दुसऱ्या सत्राला सुरुवात, नाही का? खडेबुवांनी सुंदर प्रकारे भजन केलं. खरोखरच आपण भजनाला कधी म्हणजे नाव कोणाचं ठेवायचं नाही, बघा चांगल्या प्रकारे भजन केलं. मला सुद्धा त्यांनी सांगितलं भजन चांगलं केलं बुवा, पेटी खाईतरी इकडे तिकडे स्वर होता बरं का, काही विलास नाही हो. कानात बरा घातला नाही म्हातारपणी आता, हा म्हणजे नुकं ते छळ सुचलेत की काना विलास घातला ते त्या कानात बघूया नाय तर घालू जात दोघवल्या कानात तरी घालायचा. राजू अंधू बुवा म्हणता एवढा खाता राजू बुवा. परवाच्या रोजची गोष्ट, मुंबई सुनेली आणि मागे फोन केला मी, हळद होती आमच्या घुगऱ्यांकडे, भुवांका जेव घेऊन गेलोय माझ्या बाजू बसले. कधी प्रामाणिकपणे खरा सांगणार खोटा सांगणार नाही, महाराज बसले बाजू बाजू काय बसले माझ्या, अजून आवाज म्हणतोय मी बाजू बसले. हळदी घालून तुम्हाला माहिती आहे गुलामांनी एवढं भात घेतला नाही बुवानी, बरा भात घेतला नाही आणि मध्ये असं कोलपो केला नाही, खोलपो केला नाही मटणावाल्या सांगतात घाल भुतूर मटण, घाल भुतूर मटण आणि सगळा का म्हशी सारखा आंबवान केला नाही आणि जो ताव मारला नाही बोबडे साहेब माझे पाहुणे, आणि जो ताव मारला नाही मंडळी आणि पाचच मिनिटं आमच्या बाजू बसले मंडळी, आणि जी काय मंडळी सगळी घरात गेली काय काय विचारू नका, आणि माका सांगतात बुवा एवढा खात आता खाल्या पिला घडतो. आता माझ्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच जणांका, माझ्या अंगात बसता तुमच्या अंगात बसत नाही त्या, आता मी काय करू. राकेश रोशन जबरदस्त जॅकेट बिकेट अगदी सदरो बिद्रो जबरदस्त एकदा जोरदार टाळा वाजवा भुवांसाठी. खरोखर आमचे मित्र आहेत ते डबलवारीमध्ये काहीतरी बोललंच पाहिजे मंडळी, त्याशिवाय होणार नाही. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे बघा, संत तुकाराम महाराजांचा अभंग शिवा, ढेकनाशी बाजगड उतार चढ केवड येते. एक अध्यात्म म्हणून चांगलं पाहिजे कारण त्या ठिकाणी आया बहिणी बसल्या आहेत, त्या काहीतरी उद्या आमच्याकडनं घेऊन जाणार आहेत बघा. ढेकनाशी बाजगड उतार चढ केवड येते, बघा एखादा ढेकून बघा त्या पलंगावरती चढला की तो दिवसभर वर चढतोय खाली उतरतोय वर चढतोय खाली उतरतोय, तर त्या ढेकणाला काय वाटतं की मी आज किल्ला सर केलाय, ढेकण्याला काय वाटतं मी आज मोठा गड सर केलाय, पण त्याला हे माहीत नसतं तुझ्या पलंगावरतीच खेळतोय परिस्थिती ही आहे इकडे. सातबारा की आठ गोदेड म्हणजे घरपट्टी पण भरून टाकायचं मार्क मिळून मरून दे माका टेन्शन नाही, आणि तो वसूल काय जमणीचं हा ना तेवढं भरून टाका. तर छत्रपती शिवाजी महाराज बघा बुवा, सुरुवातीला काहीतरी छत्रपती महाराजांना सांगितलं पाहिजे होतं, एक ऐकण्यासारखं आहे बघा. मुसलमानांचा पाच वर्षाचा पोरग दोन वेळा नमाज पडतो, एक ऐकण्यासारखं आहे फक्त आया बहिणी फक्त ऐका. मुसलमानाचं पाच वर्षाचं पोरग दोन वेळा जाऊन नमाज पडतोय, पण आपलं 22 वर्षाचं पोरग एकदा सुद्धा मंदिरामध्ये जात नाही बुवा, ही आपली शोकांतिका आहे. 100% मुसलमानांना अल्लाचं अस्तित्व मान्य आहे बाबा साहेब, 100% मुसलमानांना अल्लाचं अस्तित्व मान्य आहे, पण 50% हिंदूंना देवच मान्य नाही, ही आपली शोकांतिका आहे. असू दे की चांगलं सांगतोय ना मी, वाईट काय सांगतोच नाही हो, त्यांच्याकडनं काहीतरी आपण घेण्यासारखं आहे बरोबर नाही मला सांगा. आपल्या 50% लोकांना देवच मान्य ना बघा, आपलेच लोक आपले पाय ओढतात. जर आपण कुठेतरी बाहेर पडलो आणि मांजर आडवी गेली तर आपलं काम होणार नाही म्हणतो, पण मी म्हणतोय 10 मांजर आडवी जाऊ दे तुमचं काम होतंय की नाही ते बघा, त्या मांजरीनं जायचं तरी कुठं हो, त्या मांजरीनं जायचं तरी कुठं. एक माणूस जर गेलो तर गावचं सप्तो बंद पडतात तुमका माहिती आहे ना,
एक माणूस जर आडवा गेला बोबाटे साहेब तर गावचं कार्य बंद होतंय, तर त्या मांजरीनं जायचं कुठं मला सांगा. म्हणून म्हणतोय बघा, एकदा मंदिरामध्ये गेलेला दगड तिथं देव होतोय. इकडे भागड कसा इकडे तुमचा काय मिळणार नाही, त्यातला 100% लिहून ठेवा. आता एका भडकावून आहे, आता काय करता तो मला बघा. एकदा मंदिरामध्ये गेलेला दगड तिथं देव होतोय, पण आपण मंडळी रोज मंदिरामध्ये जातोय पण चांगला माणूस बनू शकत नाही बुवा. ही आपली हिंदू धर्माची झोकांती काय मंडळी. हे जरुरी नाही की हर रोज इन्सान मंदिर जाय, हे जरुरी नाही की हर रोज इन्सान मंदिर जाय. कर्म ऐसा होना चाहिए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वही बन जाए. आणि ते कर्म केलं मंडळी ते कोणी केलं, माझ्या राजाने केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्म केलं. बघा 351 वर्ष झाली आज त्यांची आपण जयंती साजरी करतोय. आमची जयंती कोण साजरी करणार, फक्त 13 दिवस आणि 1 वर्ष जास्त झाला. म्हणून मंडळी 1000 फुटाचा अरबी समुद्रामध्ये माझ्या राजाचा स्मारक उभं राहतं. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या आमच्या राजांसाठी बरोबर. म्हणून म्हणतोय कर्म ऐसा होना चाहिए इंसान जे आधी जाय मंदिर वही जाय. काय ताकद आहे बघा या शिवाजी महाराजांच्या नावात मंडळी. 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिर आहेत, 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिर आहेत. परंतु एकही मंदिर नसताना त्याने सगळ्यांच्या हृदयामध्ये मंदिर निर्माण केलं, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. त्यांका सांगता बुवा इको इको मेला तू पडलं पिको. त्यांका सांगता इको लावा लेवल लावा तू पिको पडला तर सांगा. ठीक आहे मंडळी, प्रेमान भजन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मी राजकारण म्हणून बोलत नाही बुवाना, कुठला पक्ष नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर असा एकच माणूस जन्माला आला, लता दीदी दुसरी होऊ शकते काय? हो नाही होणार. राहुल बजाज दुसरे होऊ शकतात? नाही होणार. सिंधुताई सकपाळ दुसरी माता होऊ शकते? नाही होणार. आपले दशावतारी सुधीर कलिंगन दुसरे कलाकार होणार नाही. आणि ही परमेश्वराची दैवी शक्ती असते बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर असा एकच माणूस जन्माला आला, कोण? आले किती गेले किती उडून गेले भरारा, अरे वांग्या. आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही बाळासाहेब ठाकरेंचा दरारा. बाळासाहेब ठाकरेंचा दरारा, बाळासाहेब ठाकरेंचा दरारा. माफ करा मी पक्ष म्हणून बोलत नाहीये, रूपाचा भंग घेतोय बघा. मी एवढ्या शिवाजी महाराजांबद्दल बोलतोय मागा काय नाही, तिकडे बरा आहे जमला. सचिन तेंडुलकर असा का? ठीक आहे मंडळी, टाळ्या वाजवा, पैशाची काही अपेक्षा नाहीये. फक्त टाळ्या म्हणजे आम्हाला पैसे पोच झाले तर भाग्य मिळते मंडळी. रूपाचा अभंग घेतोय गजरामध्ये. अजून तुमची मजा होणार आहे. एक गोवंचा रूपाचा अभंग झाला की मी गजर घेतोय. गजरामध्ये एक मिराशेवाडीवरती आणि शिवजयंतीवरती एक गजर गाण्याचा मी प्रयत्न करणार आहे बघा. ಪಮಗಮಮನೆ ದ ಪಮಗರೆ ದ Thank you.
Hello.